राज्याच्या शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश होणार या नुसत्या चर्चेने राज्यात एक नवे वादंग निर्माण झाले आहे. शासन स्तरावरून असा कोणताच निर्णय जाहीर झाला नाही तरी देखील मनुस्मृतीच्या विरोधातील पडसाद राज्यभरात उमटताना दिसून आले. शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश करण्याच्या निर्णयाला प्रथम अजित पवार राष्ट्रवादी गटाकडून विरोध करण्यात आला. इतकंच काय तर मी जोपर्यंत सत्य आहे तोपर्यंत तरी मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश शालेय पाठ्यपुस्तकात होणार नाही असा विश्वास देखील यावेळी अजित पवार यांनी दिला. चाललंय काय चाललंय, जग कुठं चाललंय, आपण कुठल्या अजून जातीपातीमध्ये कुठं अडकून बसतोय, ह्याही गोष्टी ज्यावेळेस आपण शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा म्हणतो, ह्या लोकांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून पुढे जायचं म्हणतो, मनुस्मृती वगैरे भुजबळ साहेबांनी सांगितलं त्याच्यामध्ये कुठल्याही परिस्थितीत आम्ही आपण सरकारमध्ये असेपर्यंत तरी तसं आपण कोणी होऊन देणार नाही, तुम्ही काळजीच करू नका. अजित पवार यांची प्रतिक्रिया येत नाही तोवरच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश करण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध करत महाड येथे पुन्हा एकदा मनुस्मृतीचे दहन करण्याचा निर्णय जाहीर केला. ठरल्याप्रमाणे जितेंद्र आव्हाड हे महाड येथे आपल्या निवड कार्यकर्त्यांसह आंदोलन करत असतानाच एक अनुचित प्रकार घडला. आंदोलनकर्त्यांकडून मनुस्मृतीचे दहन होत असतानाच आव्हाड यांच्या हातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे तैलचित्र फाडताना चित्रण माध्यम प्रतिनिधींच्या कॅमेऱ्यात कैद झाले. माझा उद्धारक माझा बाप असा उल्लेख करून आव्हाडांनी नेहमीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रती आपली भावना व्यक्त केली. मात्र आव्हाड हे चांगलेच आता अडचणीत सापडले आहेत. महाड येथील आंदोलनातील चूक आव्हाडांच्या भलतीच अंगलट आली. राज्यभर आव्हाडांच्या कृतीचा निषेध व्यक्त करण्यात आला. शिवाय शालेय पाठ्यपुस्तकात मनुस्मृतीच्या श्लोकाचा समावेश केला जाणार नाही तसा कोणताही निर्णय आम्ही घेतला नसल्याचा खुलासा राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. रोज एक खोट बोलायचं आणि त्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड करतायत. कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठेही मनुस्मृतीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र सरकारमध्ये कोणी ठेवलेला नाही, तो कधी आलेला नाही, त्या संदर्भात कुठली चर्चा नाही. हेच शोधून काढतात, हेच नरेटिव्ह तयार करतात, हेच त्याच्या विरुद्ध आंदोलन करतात. पण जेव्हा माणूस कुठं आंदोलन करतो त्यावेळी तो कशा गोष्टी करतो हे आपण बघितलं. आणि आज या आंदोलनाच्या नादामध्ये खोटेपणाच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचं काम हे त्या ठिकाणी केलंय, त्याचा आम्ही निषेध करतो. आणि ज्या प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे हे महाराष्ट्र सहन करणार नाही आणि या खोट्या लोकांचं खोटेपण आम्ही उत्थापन. त्याचबरोबर आव्हाडांच्या या कृत्याच्या विरोधात भाजपा राज्यभर आंदोलन करेल असा इशारा देखील फडणवीसांनी दिला. वरिष्ठांचा आदेश आला आणि आंदोलन झाले नाही असे कार्यकर्ते कसे. आव्हाडांकडून ज्या दिवशी चूक झाली त्या दिवशी आमदार राम सातपुते यांनी आंदोलन करून आव्हाडांच्या कृत्याचा जाहीर निषेध व्यक्त करत आव्हाडांवर राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी करून टाकली. त्या जितेंद्र आव्हाडचा आम्ही निषेध करतो. तात्काळ या मनमुग्ध जितेंद्र आव्हाडचा तात्काळ मुस्कळ झाला पाहिजे आणि तात्काळ त्याला अटक केली पाहिजे, त्याच्यावरती गुन्हा दाखल झाला पाहिजे, याच्यावरती राष्ट्रीय सुरक्षा कायद्याच्या अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे. जेणेकरून हा जितेंद्र आव्हाड या पुढे कुठल्याही महामानवाचा अपमान करणार नाही. या जितेंद्र आव्हाडला दाखवून दिलं पाहिजे की तू बाबासाहेबांचा फोटो फाडला, या पुढे तुझी राजकीय कबर खोदायचं काम या महाराष्ट्रातली जनता करेल. हा मला या ठिकाणी त्याला इशारा द्यावा वाटतोय. माझी सरकारला विनंती आहे, आंबेडकरी जनतेची ही इच्छा आहे. माझी गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांना विनंती आहे, आंबेडकरी जनतेचा अंत या सरकारने बघू नये. जितेंद्र आव्हाडला जिथे असेल तिथून भटभटत आणून तुरुंगामध्ये दाबून ठेवत नवीन नसता भविष्यात ही आंबेडकरी जनता जितेंद्र आव्हाडला रस्त्यावर फिरू देणार नाही. भारतीय जनता पार्टी या जितेंद्र आव्हाडला तोंडाला काळं फासल्याशिवाय शांत राहणार नाही. आव्हाडांनी देखील रात्री उशिरा आंदोलनात घडलेल्या चुकीबद्दल माफी मागत देशभरातील तमाम जनतेची आव्हाडांनी माफी मागितली. करण्याचा कार्यक्रम महाड येथे जिथे बाबासाहेबांनीच दहन केलं होतं तिथे घेतलं. हे करत असताना रागाच्या भरात अनावधानाने
माझ्याकडनं आणि काही कार्यकर्त्यांकडनं मनुस्मृतीवरती दिलेलं दिसल्यामुळे पोस्टर फाडण्यात आलं, ज्याच्यावरती बाबासाहेबांचा फोटो होता, आम्ही मुळीच मुद्दा म्हणून केलं नाही. रागाच्या भरात, मनुस्मृतीवरती रागाच्या भरात हे सगळं घडलं. आणि मी त्याबद्दल उघडपणाने माफी मागतोय. मी त्याच्यात उघडपणाने म्हटलं आहे की मी लीन होऊन नतमस्तक होऊन ह्या प्रकरणाबद्दल कार्यकर्त्यांकडनं माझ्याकडनं झालेल्या चुकीबद्दल माफी मागतो. आणि खरोखरच मला वाईट वाटलं, कारण का बाबासाहेबांना आयुष्यभर बाप मानणारा मी माणूस आहे. मी कुठल्याही प्रकरणात बोलत असताना जयभीमशिवाय भाषण संपत नाही. मी कुठल्याही भाषणात किंवा कधीही बोलताना बाबासाहेब हे माझे बाप आहेत असं म्हटल्याशिवाय थांबत नाही. मला कधीही काही वाटत नाही त्यांना बाप म्हणत असताना. त्या बापाचं पोस्टर माझ्या हातनं फाडलं जाणं किंवा त्याला त्यांचा फोटो फाडला गेला की नाही हे मला माहीत नाही आहे. पण तरीही जे काय झालं असेल मला अत्यंत वेदनादायी आहे. त्याबद्दल मी माफी मागितलेली आहे, माफी मागतोय आणि माफी मागत राहीन. माझ्या हातनं चूक झालेली आहे. ह्याच्याबद्दल जे काय राजकारण चालू आहे ते चालू आहे, त्याच्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. मनुस्मृती आणि आव्हाड यांच्या वक्तव्याचे राजकीय गुऱ्हाळ आणखीन किती दिवस चालणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.